मग या मतदारसंघाला सुद्धा मी विनंती केली की बारामती नाव लोकसभेला नाही, पुणे ग्रामीण दक्षिण तिकडे आठ राऊंडकडे, पुणे ग्रामीण उत्तर आणि पुणे शहर, ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. मी आज एक पत्र लिहिलंय आयोगाला, जेवढे साहेब राग मानू नका, बारामती विधानसभा आहे ना, पुरंदर विधानसभा आहे, दौंड आहे, मग बारामती लोकसभा कशाला पाहिजे नाव? नगरमध्ये तुम्ही गेला ना तर नगरमध्ये नगर उत्तर आणि नगर दक्षिण अशी नावं आहेत. मग या मतदारसंघाला सुद्धा मी विनंती केली की बारामती नाव लोकसभेला नाही, पुणे ग्रामीण दक्षिण तिकडे आठ राऊंडकडे, पुणे ग्रामीण उत्तर आणि पुणे शहर, ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. परवा मी बारामतीत गेलो होतो, जवरे साहेब वगैरे सगळे होते, खूप चांगले चांगले वकील मंडळी वगैरे, डॅशिंग अशी मंडळी, हुशार, म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं. बारामतीमध्ये आम्ही सभा घेतली होती आणि सगळे लोक आले होते, छोटेखाने हॉल होता, 200-300 लोक, परंतु प्रमुख लोक आले होते. आणि बोलता बोलता एक वकील महाशय, हुशार माणूस एकदम, ते बोलता बोलता असे म्हणाले की पवारांची बारामती. मी माझ्या भाषणात जेवढे तुम्हाला आठवत असेल मी टोकलं त्यांना, मी त्यांना सांगितलं बारामतीचे पवार म्हणा, बारामती 300-400 वर्षापासून प्रसिद्ध आहे, पेशव्यांना सावकारी कर्ज देणारी बारामती होती. आणि पवार साहेब सांगायचे एका हल्ली एक दोन महिन्यापूर्वी बोलले होते की जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस आम्ही डाव्या कालव्यात पोहायला जायचो, म्हणजे वीर धरणाचा डावा कालवा पवार साहेब तुम्ही लहान असतानाच होता, तुम्ही नाही काय केलेलं. त्यांनी सांगितलं इरिगेशन ब्रिटिशांच्या काळातलं, बारामती हे पूर्णपणे एक ऊर्जा असणारं स्नान आहे, पेशव्यांना सावकारी, पेशव्यांना कर्ज देणारे नाईक, त्यांचा वाडा बारामतीच्या बाहेर बघाय. राघवदादा बारामतीत जाऊन तिथे राहायचे त्यांच्याकडे 8-8, 10-10 दिवस. आणि बारामती तुमच्यामुळे नाही आहे, बारामतीमुळे तुम्ही आहात, पण त्याचा अपप्रचार होत असेल तर नाही. निश्चितपणे ही मागणी आम्ही सगळ्यांनी उचलून धरू, आपण केंद्रीय नेतृत्वांना देखील सांगू की बाबा हे कोणाची मक्तेदारी नाही, बारामती लोकसभा मतदारसंघ असायचं कारण नाही, विधानसभा आहे. तुम्ही बारामती लोकसभा सांगता, 5 तालुके पूर्ण डुबलेले आहेत, अडचणीत आहेत, एक फक्त बारामती. केंद्राचे सगळे प्रकल्प बारामतीत, राज्याचे सगळे प्रकल्प बारामतीत, मेडिकल कॉलेज मिळालं बारामतीत, स्विमिंग पूल मिळाला बारामतीत, सगळेच्या सगळे प्रकल्प, सगळ्या मोठ्या कंपन्या त्या काळामध्ये बारामतीत नेल्या गेल्या. मी तर त्यावेळेला आमदार नव्हतो, परंतु इकडे सगळी छबडी छबडी आपल्याकडे लावली होती जेजुरी MIDC मध्ये, ती अर्धी बंद होती 2008 ला. आता ह्या मोठ्या कंपन्या आल्या, पण त्या काळातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या पवारांनी बारामतीत नेल्या, म्हणजे डायनॅमिक्स असो होती, सगळ्या मोठमोठ्या कंपन्या. मी म्हणतो काय हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही 6 मतदारसंघातून मतं घेऊन एवढे मोठे होत आहे, त्यावेळेस त्या 6 च्या 6 लोकांना योग्य न्याय देणं तुमचं काम आहे, नाही केलं तुम्ही ते, म्हणूनही चीड आहे. 50 वर्ष मतं देतोय आपण, मला जरा सांगा ना कुठचा प्रकल्प आपल्याला दिलेला आहे, काय आपल्याकडे केलेलं आहे. विजयबाप्पू शिवतारे जर आला नसता तर तो पुरंदर उपसाही पूर्ण झाला नसता, आणि आज जे माळशिरसी आमच्या माता भगिनी महिला खाली यवतला नोकरीला आणि मजुरीला जायच्या, त्या जायचं थांबलं नसतं. आज उलट झालं आहे, ते पाणी मिळाल्यामुळे 19% आता यवत आणि खालच्या महिला मजुरी करायला वर माळशिरसला येत आहेत, हा बदल झालेला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी जे तुम्ही काम करायचं ते काम केलं नाही, फक्त देशाभर सांगायचं बारामतीचा विकास कसा झाला. अरे बारामतीचा विकास म्हणजे फक्त बारामती तालुक्याचा, विधानसभेचा, काही गावांचा आहे मला माहिती आहे, ते 39 गावं अजूनही तशीच बोंबलत, प्यायला पाणी नाही 39 गावांना, त्या आपल्याला लागून असणाऱ्या.